राज्य कर्मचाऱ्यांनी थकीत पुरवणी देयकेबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्मित 4 जून 2024. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहो. आपण पाहणार आहोत थकीत बिल बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोर बेल आयकॉन क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्याला सहज मिळतील. आजचा दिवस सर्वांना शुभ जाओ. पाहूया सविस्तर. थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढण्यास शालार्थमध्ये टॅप उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. वेतनपत्रक माध्यमिक नाशिक पत्र 3/7/2024 संदर्भानुसार उपयुक्त विषय संदर्भाने सदस्य नियमित वेतन वगळता इतर देयकांचे टॅप शालार्थमध्ये बंद आहे. संदर्भ क्रमांक 1 अन्वय निवेतनपत्रक माध्यमिक नाशिक यांनी थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पारित करण्यासाठी शालार्थमध्ये टॅप उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केलेली आहे. त्या अनुषंगाने लेखाशीर्ष 1, लेखाशीर्ष 2, लेखाशीर्ष 3, लेखाशीर्ष 4, लेखाशीर्ष 5 या लेखाशीर्षाच्या पुरवणी देयके ऑनलाईन पारित करण्यासाठी शालार्थमध्ये तात्काळ टॅप उपलब्ध करून देण्यात यावा ही विनंती केलेली आहे. तसेच 22/02/04/42, 22/02/04/78 ह्या वैद्यकीय देयके ऑनलाईन पारित करण्यासाठी शालार्थमध्येच तात्काळ टॅप उपलब्ध करून देण्यात यावे. त्याचप्रमाणे थकीत देयके शालार्थ टॅप उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ही बाब सेवा हमी कायद्याअंतर्गत येत असल्याने प्रस्तुत प्रकरणी तात्काळ त्या उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. टॅप सद्यस्थिती 16 जून 2024 उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परिपत्रक पाहूया. 16 जून 2024 महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढण्यास शालार्थ टॅप उपलब्ध करून देण्यात आलेल्याबाबत 18 जून 2024 शालार्थ टॅप उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. असेच नवनवीन अपडेटसाठी अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा. धन्यवाद.